आमचा एकमेव मुद्दा आहे जातीनी आहे जनगणना. त्याला तुम्ही का घाबरता हो? झाले नाही बिहारनी करून दाखवली ना. 85% समाज हा बहुजन आहे हे सांगण्याची हिंमत बिहारनी दाखवली ना. ही जाती जाती धर्माधर्मामधली भांडणं मिटवायची असतील तर अध्यक्ष महोदय सरकारनी जातीनिहाय जनगणनेचा विचार केलाच पाहिजे. आमचे नाना पटोले बाहेर गेलेत ते अध्यक्ष असताना एकमताने निर्णय झालाय जातीय जनगणनेचा. तो अमलात आणा. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी असं म्हणत जात. आमचं तेच म्हणणं आहे की ज्याची ज्याची जितकी जितकी लोकसंख्या आहे त्यांना त्याला तितके तितके अधिकार. भांडणच होणार नाही. ही भांडणं व्हावीत आपण म्हणून त्याच्यापासून लांब पळतो आहोत. ही अशीच पेटत राहावी म्हणजे गरीब गरीब होत जाईल आणि श्रीमंत श्रीमंत होत जाईल. 85% मालमत्ता या देशातल्या 15% लोकांच्या हातात आहे. हे जे डिस्क्रिमिनेशन आहे हा जो भेदभाव आहे तो असाच वाढत गेला. शिरसाट साहेब तुम्ही पण त्याच समाजातले आहात तर आपल्या समाजाचं काही खरं नाही. कारण का शिक्षणाच्या बाबतीत अजूनही सर्वात मागासलेला समाज कुठला आहे तो दलित आहे. आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला आपलं रूर भरून येत नसेल तर शिरसाट साहेब आपण आपल्या धर्माशी आपल्या समाजाशी आपल्या जातीशी द्रोह करतो हे लक्षात ठेवा. मी कुठनं बोलतोय हे महत्वाचं नाहीये. इथे मी काय बोलतोय हे लक्षात घ्या.